नमस्कार, मी हर्षाली। बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। खोपोलीत उसळणार मराठ्यांचा जनसागर, मनोज जरांगे पाटील यांची सोमवारी सभा। सकल मराठा समाजाकडून सभेची जोरदार तयारी। चोरीचा बनाव करून शेतकऱ्याचा खून, कडगाव येथील घटनेने खळबळ। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, नेरूळ ते तुळजापूर पदयात्रा। दिवाळी निमित्त सारसईत आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप। पेन मधील साई मंदिर येथे सुप्रसिद्ध गायक संतोष पाटील, सुश्राव्य सुरेल मैथिलीने सजली दिवाळी पहाट। क्रीडा प्रशिक्षक संदीप पाटील राज्यस्तरीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित। सारसईत केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेकडून बोधचिन्हाचे अनावरण। प्रमिला जोशी संपादित साहित्य विश्व दिवाळी अंकाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते प्रकाशन। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत अल्टिमेट देत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे। सोमवारी 20 नोव्हेंबरला मनोज जरांगे पाटील यांची खोपोली जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून 25 एकर जागेत होणाऱ्या सभेला 2.5 ते 3 लाख मराठे उपस्थित राहण्याची शक्यता आहे। या सभेची जोरदार तयारी सुरू असून खोपोली आणि खालापुरातील कार्यकर्ते मेहनत घेत आहेत। खोपोलीतील सभेच्या नियोजनासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे। 4000 स्वयंसेवक सभेच्या ठिकाणी, नियोजनासाठी 1000 तरुणांचे पथक तयार करण्यात आले आहे। सभा शांततेत नियोजनबद्ध होण्यासाठी गावोगावी बैठका सुरू आहेत। खोपोली शहरातील चिंचवली लवजी डीपी रस्त्यालगत 25 एकर जागेत मैदान निर्मितीसाठी जोरदार तयारी सुरू आहे। कुणी JCB, कुणी रोलर, तर कुणी गवत झुडपे कटिंग करण्यासाठी लागणारी सामग्री उपलब्ध करून दिली आहे। काहींनी मैदानाच्या सपाटीकरणाची जबाबदारी उचलली असून सर्व कामे युद्धपातळीवर सुरू आहेत। सभेसाठी येणाऱ्या सकल मराठा समाज बांधवांसाठी नाश्ता आणि मैदान स्वच्छतेची जबाबदारी लवजी ग्रामस्थांनी घेतली आहे। 4 लाख पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, 5 पाणी टँकर, सभास्थळी सर्व सुविधायुक्त 10 रुग्णवाहिका, 5 स्वच्छतागृह, प्राथमिक उपचार होण्यासाठी पथके तसेच प्रथम उपचार सामुग्री आदींची व्यवस्था करण्यात आली आहे। याबाबतची आढावा बैठक नुकतीच चंद्रविलास मंगल कार्यालयात पार पडली। मराठा समाजाला मुख्य सभेच्या 4 बाजूला 10 एकर जागेत वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे। ठिकठिकाणी पाणी प्रथम उपचार उपलब्ध होईल असे नियोजन आहे। या सभेला 2.5 ते 3 लाख समाज बांधव उपस्थित राहतील अशी शक्यता असल्याने तसे नियोजन करण्यात आले आहे। मराठा समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे नेते आणि समन्वयक डॉ सुनील पाटील यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। कडगाव येथील शेतकरी कारभारी शिरसाट धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री कांद्याच्या चाळीत झोपले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांचा खून केला। खून उघडकीस येऊ नये म्हणून कांदा चाळीतील कापसाने भरलेल्या 14 गोणी उसाच्या शेतात ठेवून चोरी झाल्याचा बनाव निर्माण केला। सकाळी कारभारी शिरसाट यांची पत्नी सुमनबाई शिरसाट यांना उठवण्यासाठी गेल्या असता त्यांना आपले पती मयत झाल्याचे दिसले। त्यांचा मृतदेह कपड्यात गुंडाळून झाकून ठेवलेला आढळून आला। या घटनेने पाथर्डी तालुक्यातील शेतकरी वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे। सुनील नजन, संवाद मराठी लाईव्ह, अहमदनगर। राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता राज्याच्या मुख्य पदावर बसावा असे नेहमीच वाटत असते। त्यासाठी कार्यकर्ते देवाला नवस बोलतात, कुणी शपथ खातो, अनेक जण वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात। नेरूळ मधील सागर पवार यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून नेरूळ ते तुळजापूर पदयात्रा काढली। यावेळी तुळजा भवानी मातेला अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साकडे घालणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। या अनोख्या पदयात्रेची चर्चा सर्वत्र होत आहे। संकल्पना अशी आहे की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोणतरी आयडल असतो, कोण ना कोणतरी एक व्यक्तिमत्व असं असतं की तिथं आपण आकर्षित होतो। तर माझ्या आयुष्यातलं एक अजितदादा पवार एक असं स्थान आहे
की त्यांच्याकडे बघून त्यांचं आजपर्यंतचं व्यक्तिमत्व बघून मी नेहमी त्यांच्याकडे आकर्षित गेलो आहे. तर येणार त्यांच्या त्यांचं हजरजबाबीपणा, त्यांच्याकडे असलेलं वकृत्व, त्यांचं असलेला प्रशासनातील यंत्रणेवर असलेला कंट्रोल, या सगळ्या गोष्टी बघितल्या तर ते कुठं ना कुठंतरी त्यांच्याकडे माझं मन नेहमीच आकर्षित असलेलं आहे. तर विचार केला साहेबांनी येणाऱ्या काळात महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, महाराष्ट्राचं धुरा त्यांच्या हातात यावी आणि जनसामान्याची नाळ असलेला तो नेता आहे, समाजातील विविध लोकांना आणि एकत्रित घेऊन पुढे नेण्याची संकल्पना त्यांच्याकडे आहे. अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. रसायनी पाताळगंगा अतिरिक्त MIDC नजीकच्या दुर्गम सालसई भागातील आदिवासी महिलांना मुंबादेवी ट्रस्ट मुंबई आणि द्वारकाधीश चॅरिटीज मुंबई यांच्या वतीने दिवाळी निमित्त साड्या वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली. सारसई हा दुर्गम भाग असून येथे आदिवासी आणि ठाकूर समाजाची लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंगाळे हे त्या भागातील आदिवासी जनतेला न्याय देण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. त्यांच्याच प्रयत्नाने हा उपक्रम राबवण्यात आला. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायन. थंडीचा गारवा आणि सुप्रसिद्ध गायक संतोष पाटील यांच्या सुरेल गाण्यांच्या मैफिलीने पेनमध्ये दिवाळीची पहाट सजली. साई मंदिर कोंबडपाडा येथील रसिकांनी गाण्याचा आनंद घेतला. यावेळी मंगेश नेने, सचिन शिकवण, मंगेश नाईक, प्रकाश शिंगरूत, हरीश बेकावडे, अरविंद आंबोलकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना यमुनाई फाउंडेशन संस्कार वाचनालय नवी मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय मातृवंदन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी उरण तालुक्याचे क्रीडा प्रशिक्षक संदीप पाटील यांचा राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. संदीप पाटील यांनी अनेक विद्यार्थ्यांना बुद्धिबळ खेळाचे उत्तम प्रशिक्षण देऊन गुणवान विद्यार्थी घडवले आहेत. बुद्धिबळ क्रीडा क्षेत्रात ते अनेक वर्ष कार्यरत आहेत. उरण तालुका चेस असोसिएशनची स्थापना करून बुद्धिबळ या खेळाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. विठ्ठल ममता बादे, संवाद मराठी लाईव्ह, उरण. रसायनी पाताळगंगा अतिरिक्त MIDC जवळील सारसई या दुर्गम भागातील सारसई नावाच्या बोधचिन्हाचा उद्घाटन सोहळा केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या हस्ते पार पडला. सारसई भागात बाहेरून येणाऱ्या जनतेला योग्य दिशा मिळावी यासाठी राजू मुंबईकर यांना भेटून सारसई विभागातील संतोष शिंगाडे यांनी सारसई बोधचिन्ह मिळावे यासाठी प्रयत्न केले होते. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. अलिबाग येथील हॉटेल गुरुप्रसादच्या सभागृहात साहित्य विश्व या दिवाळी अंकाचे आमदार महेंद्र दळवी, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, संपादक प्रमिला जोशी आणि इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. या दिवाळी अंकात कथा, परिसंवाद, ललित लेख, कविता, चारोळ्या, आरोग्यविषयक लेख, वार्षिक राशी भविष्य यासह स्वकर्तृत्वाने गगन भरारी घेणाऱ्या स्त्रियांना चित्रित करण्यात आले आहे. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या मनोगतात स्त्रीचा सन्मान जपण्याच्या दृष्टीने बाई पण भारी देवा ही थीम डोळ्यासमोर ठेवून अशा कर्तबगार महिलांबाबतचे लेख वाचकांसाठी नक्कीच प्रेरणादायी असल्याचे सांगतानाच पुढील वर्षाचा प्रकाशन सोहळा याहीपेक्षा अधिक दिमाखात संपन्न व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी संपादक प्रमिला जोशी, स्त्रीरोग तज्ज्ञ मेघा केळुसकर घाटे, रायगड जिल्हा बार कौन्सिल अध्यक्ष प्रसाद पाटील, रिलायन्स DGM रमेश धनावडे, भाजप शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अंकित बंगेरा, ॲडव्होकेट वैशाली बंगेरा, महेश कवळे, अश्रफ घट्टे, रत्नाकर पाटील, हर्षल नाईक, पायलट कृतज्ञ हले, मॉडेल मिताली सोनावणे, धीरज जोशी, जय जोशी, तपस्वी गोंधळी, सुचिता साळवी, जीविता पाटील, अर्जुन पाटील, जितेश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग. बातमीपत्रात आपण इथेच थांबतो, भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार. श्री गणपती संस्थान महड
तालुका खालापूर, जिल्हा रायगड, श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912 72 76 37 54।